मित्रांनो नमस्कार. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर आज आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याचं कारण इतकंच आहे की नवरात्र सुरू आहे. आज या परममंगल अशा उत्सवाचा 6वा दिवस आहे आणि गेले अनेक दिवस आपण पाहत असाल की अक्षयवारी पेज थोडस डिॲक्टिव्ह आहे. डिॲक्टिव्ह मीन्स बाकीचे थोडेसे काही आपले नवीन प्रयोग सुरू आहेत, त्यामुळे आपण जास्त वेळ पेजला देत नाही. पण तरीही व्हॉट्सअपच्या माध्यमातून जवळपास रोज 17-18 हजार लोक रोज अपडेट्स पाहतात. आता हे आपल्या सगळ्यांचं आगमन झालं आहे. सहज आज मुंबईला आलो होतो आणि आता सध्या सोशल मीडियावरती आपण पाहत आहे की सध्या बरीच नावं गाजतात. त्यातलं सध्या लॉकडाऊन नंतर म्हणजे माझ्या सोबत आहे वैष्णवी आहे किरण आहे, ठीक आहे, आत्ता गाजतात असा काही विषय नाही आहे. दोघेही माझे शेजारी आहेत मुंबईतल्याच आणि या दोघांना मी खूप लहानपणापासून पाहतो आणि आत्ताही आपण त्यांचं मागे गाणं ऐकलं आपल्या पेजवरती आणि पुढेही आपण ऐकालच. पण येत्या काळामध्ये दोघांचंही भविष्य फार उज्ज्वल आहे. दोघांची साधना, दोघांचा अभ्यास, दोघांचा रियाज. किरणही जवळपास 7-8 तास रियाज करतो. विष्णूचे गाणं तर खूप मोठं चालू असतं काही ना काही. त्यांचे वडील आदरणीय श्री रवींद्रजी पाटील, त्यांची आई गुरुजी आदरणीय श्री पंडितजी राजाकाळे असतील आणि किरणचे गुरुजी आदरणीय श्री सिद्धानंद नेमपले गुरुजी असतील आणि चालित मंडळी. हे कुटुंब वारकरी कुटुंबातलं आहे, परिवारातलं आहे आणि घरामध्ये आपले संस्कार आहेत. बरेचसे कलाकार आहेत की वारकरी असतील. आपल्याला जास्त म्हणतो आपण वैष्णवांचा जिवाळा, अर्थात ते वारकऱ्यांविषयी आहे. आणि अनुषंगानं सहज आलो होतो मुंबईला तर म्हटलं की चला आपण आपल्या पेजवरती नवरात्रीनिमित्त का होईना लाईव्ह करूयात आणि आपल्या सगळ्यांचा मिळणार उदंड प्रतिसाद. जास्त वेळ घालवत इंट्रोडक्शनमध्ये मी, पण आदरणीय योगेशजी आहेत, रवींद्रजी कोकाटे आहेत, आदरणीय बाळासाहेब खरमाळेजी आहेत, श्री लोखंडे आहेत, पांडुरंगजी भोईर आहेत. चला, साधारणतः 50+ हून लोक सध्या पाहत आहेत, त्यामुळे मी त्याचा जास्त वेळ घेत नाही. मी किरण आणि विष्णूने विनंती करेन की आपण हे काही आपलं असं औपचारिक असं काय नाही आहे, सहज बसलो आहे आपण आणि आता नवरात्री 6वा दिवस आहे तर आपण काही तुम्हाला ऐकूया. अनुषंगानं मी किरण आणि विष्णू यांना सांगेन की आपण सुरू करूया. जशी आपली वारकरी भजनाची परंपरा आहे, अगदी प्रार्थना, रामकृष्ण हरी नंतरचे मग. आणि मी आज वैष्णवीला थोडंसं मोकळीक दिले की तुला आवडेल ते तू गा, काही नाही की असं हेच गायला पाहिजे. सो आपण या मेजवानीचा आनंद घेऊया. सो किरण आणि वैष्णवी. सुपात्र दया
नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माउली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय।
सुख झाले वो सुख झाले वो सुख झाले वो साजणी दोहा विठ्ठल भर रूप बदालोचन रूप बदालोचन तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा रूप बहता लोचन रूप बहता लोचन सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणुनी विठ्ठली आवडी म्हणुनी विठ्ठली आवडी म्हणुनी विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा रूप पाहता लोचन रूप पाहता सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर बाप रघुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन पाहता लोचन पाहता लोचन रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा. खरं तर सगळ्यांच्या मनात इच्छा आहे की आपल्याला पंढरपूरला जायचं आहे, पंडुरंगाला बघायचं आहे, भेटायचं आहे. यंदा संपूर्ण विश्वावरती आपल्या जे काही कोरोना नावाच्या विषाणूचं संकट आहे, त्यामुळे खरं तर कोणी जाऊ शकत नाही कुठेतरी त्या क्षेत्रात, किंवा सगळेजण रोज आंदोलन करतायत, रोज काही ना काहीतरी सुरू आहे की मंदिरं उघडा, पुन्हा काही दर्शनं सुरू करा. मागणी रास्त आहे, मागणी महत्त्वाची आहे, कारण की भगवंताचं ते सगुण साकार रूप पाहण्याकरता प्रत्येकाला एक वेध लागला आहे. खरं तर विष्णूच्या आवाजाने सगळ्यांच्या मनातली ती एक भूक भगवंताच्या भेटीशी सगळ्यांची भेटली आहे. की देवाला भेटलो, देव कसा आहे, तो रूप कसा आहे, आनंद काय प्राप्त होतो, सुख काय प्राप्त होतं. अनेकांच्या कमेंट्स आहेत, जवळपास शिकू लोक पाहतायत, महाराष्ट्रातले बरेचसे दिग्गज कीर्तनकार हे पाहतायत, अभ्यासक पाहतायत, संगीत क्षेत्रातली मंडळी आहेत, सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि पुढे वळूयात अर्थातच पुढच्या अंगाकडे.
थोड़ किरण आवाज कमी होतो असं म्हणणं सगळ्यांचं. कृपया आपण जे सगळे ऐकताय कुठला आवाज नेमका वाढवायचा आपण सांगताय की आवाज कमी होतो आहे हार्मोनियमचा का वैष्णवीचा का किरणचा, कृपया कमेंट करून कळवा म्हणजे दुरुस्ती करता येईल लगेच. आपण कळवलं तर आम्ही ती दुरुस्ती लगेच करू. थोडासा हार्मोनियमचा आवाज वाढवा. कमेंट मनपूर्वक स्वागत करतो मी. कृपया
आपल्या सगळ्यांनी आपण नेमकं पाहत आहात कुठून, म्हणजे मुंबई असेल, सातारा असेल, पुणे असेल, ते जर कळवलं तर आम्हालाही लक्षात येईल की नेमका अक्षवरित श्रोता पाहतो कुठून. सगळ्यांनी विनंती आहे, कृपया आपण ते कमेंट बॉक्समध्ये द्यावं आम्हाला अवश्य. आदरणीय मदन सर कदम वैभवची कडू आपलं स्वागत आहे. खरं तर आत्ता फक्त ही एक सहज छोटी बैठक आहे, पण किरण आणि वैष्णवींची या दोघींची अनेक भजनं त्यांचा यूट्यूब चॅनल आहे, रवी किरण ना किरण, आपण सर्च केलं तर मी ते लिंकही देईन तुम्हाला. त्यापेक्षा त्यांची असंख्य भजनं आहेत, जे अगदी 10-12 तास जरी तुम्ही लावून बसलात तरी ते संपणार नाहीत, अशी अनेक रेकॉर्डिंग्स आहेत, कृपया आपण सगळ्यांनी पाहावं. सचिन पवारजी म्हणतात अक्षयवारी, खरं तरी पांडुरंगाची अक्षयवारी आहे, ती कधीही न संपणारी आहे, आणि त्याच्यातली एक सेवा म्हणून आपण आज हे भजन करतो. जी विष्णू जी
सत्य करा विष्णु माया जग विष्णु माया जग विष्णु माया जग कोणाही जीवाचा ना घडो मत्सार कोणाही सगळी अभिजित जी म्हणतायत वातवलजी क्या बात आहे वा उस्ताद आणि अनेकांचं म्हणणं आहे की आदरणीय श्री बाळासाहेब खरमाणेजी आहेत संत शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज जो काही ऑनलाईन अभ्यासक्रम आहे त्याचे ते कार्याध्यक्ष आहेत त्यांचं म्हणणं आहे की तबला सोलो हवा अनेकांची ती मागणी आहे बघूत आपण आपली आज थोडीशी वेळेची बंधनं आहेत मगाशी उल्लेख केला मी की आपण नक्कीच रविकिरण वैष्णव किंवा वैष्णव रविकिरण याने आपण सर्च केलं यूट्यूबवरती चॅनल मिळेल आणि वैष्णवी आणि किरण दोघंही फेसबुकवरती आहेत इंस्टाग्रामवरती आहेत आपण त्यांना फॉलो करू शकाल. खरं तर आता एक नाव चर्चेत होतं मध्यंतरी मैथिली ठाकूर खूप गोडुलगी गाते ती पण माझं सगळ्यांना सांगणं आहे माझं तुम्हाला सगळ्यांनाच कृपया आपण सगळ्यांनीच आपल्या आसपासची जी काही कलाकार मंडळी आहेत वर्गरे कुटुंबातली आहेत त्यांचे व्हिडिओज त्यांचे सगळे व्हिडिओ किंवा आपण फेसबुकचे पेज म्हणू किंवा त्यांचं यूट्यूब चॅनल म्हणू आपण सबस्क्राईब करा जेणेकरून त्यांना थोडीशी त्या नवीन प्रेरणा मिळेल की आपण काही वेगळं केलं पाहिजे. अनेक कमेंट्स आहेत सगळ्यांना सोलो ऐकायची इच्छा आहे पण वैष्णवीचा आवाजही थोडासा बसला होता तरी तिला मी विनंती केली की आपण थोडंसं करूयात आणि तिने होकार दिला
अजून आपण जास्तीत जास्त एक भजन एक गवळण आणि मग थांबणार आहोत. आदरणीय आमचे वैष्णव विहाराचे ऑस्ट्रेलियावरून बघत आहेत, सांगतात की नक्की आम्ही एन्जॉय करतो आहे. बरीचशी मंडळी आहेत, कोणी यू केवरून आहे, कोणी यू एसवरून आहे, महाराष्ट्रातली सगळीच मंडळी आपण आहात. वळूयात वैष्णवीच्या पुढच्या भंगाकडे. यस विष्णू. माझे माहेर पंढरी आहे भी बरे चातेरी. माझे माहेर
माहेर पंढरी आणि ते भिवरीच्या तिरीवरती आहे, हे सगळ्या वारकऱ्यांची भावना आहे आणि प्रत्येकाला माहेरला जायचं आहे. पण जाऊयात, लवकरच कार्तिक वारी जवळ आली आहे आणि कांचे प्रश्नही होते की महाराज या वारीविषयी काही सांगा किंवा काय परिस्थिती असेल. खरं तर संकट थोडंसं कमी होत आलं आहे कारण की आपल्या आक्षेवारीची हेल्पलाईनसुद्धा आहे, कोविड हेल्पलाईन. साधारणतः रोज या माध्यमातून आपण किमान 100 ते 150 लोकांना प्लाझ्मा, रक्त किंवा इतर गोष्टी उपलब्ध करून देतो. अनुषंगानं आता अलीकडच्या दिवसात ते कमी झालं आहे. या सगळ्या परिस्थितीवरून असं दिसून येते की थोडंसं कोरोनाचा प्रभावही कमी झाला आहे, म्हणजेच निश्चित आपली कार्तिक वारी होईल आणि आपण त्याकरता सगळे प्रयत्नशील राहूयात, सगळ्या काही सुरक्षिततेची काळजी घेऊत. कमंडली होती आत्ता ती, आता अर्थातच आमच्या वारकरी संप्रदायाची झाकीर हुसेन, आदरणीय पांडुरंगजी पवार, तबलावादन क्षेत्रातलं मोठं नाव आहे त्याही. आता आपण पाहत आहात आणि बरीचशी सगळी मंडळी पाहत आहेत ज्यांनी अद्याप अक्षयवारीला व्हॉट्सअपवरती सबस्क्राईब नाही केलं आहे. अक्षयवारीच्या व्हॉट्सअपला साधारणतः 18,000 लोकं सध्या कनेक्टेड आहेत आणि आपल्या सेवेमध्ये बरीचशी साधारणतः आमचा एक 15 ते 20 लोकांचा ग्रुप आहे. डॉक्टर आहे, कुणी लॉ करत आहे, कुणी जज आहे, कुणी MPSC अभ्यास करणारी मुलं आहेत आणि त्यात आपणही सगळे मिळून संप्रदायाचा एक वेगळ्या अंगाने विचार करूयात, म्हणजे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण संप्रदायाचे विचार जगभर पोहोचवूयात. याकरता जी काही मंडळी इच्छुक असतील त्यांनी नक्की संपर्क करा. मी विष्णूला विनंती करतो की आपण आम्हाला सगळ्यांना छान हिंदी गवळण ऐकायला आवडेल, उपलब्ध असेल तर आपण नक्कीच त्याचा विचार करूयात आणि आपल्या कमेंट्सचा वर्षाव सुरू राहू द्यात. कृपया काही अजून काही सूचना असतील पेजच्या अनुषंगानं तेही आपण कळवा नक्की. आणि हे भजन झाल्यानंतर आपण एक नराबाईंचा एक अभंग आहे किंवा भगवतीचं एक सुंदर असं भजन आहे तिथे वैशू म्हणेल आणि मग आपण थांबूयात. जे मराठी गवळण ऐकूयात आणि
अजित जी आपलं स्वागत आहे. अजित माळुंजकर. आज संत ज्ञानेश्वर महाराजांचं जे पेज आहे संस्थानचं, रोज आपण दर्शन घेते माऊलींचं. मुख्य सूत्रधार मागे कोण असेल तर अजित जी आहेत, तेही पाहतायत. स्वागत आहे आपलं. आणि सगळ्यांचा आग्रह असतो मराठी गवळण विष्णू म्हणे. म्हटलं तर बरेचशी कॉलेजची मुलं पाहत आहेत आणि यंदा सगळ्यांचा हिरमोड आहे.
कारण की आम्हाला कीर्तनातही नाचता येत नाही आहे, वारीतही नाचता येत नाही आहे. नेमकं दांडिया सुरू आहेत आणि सगळंच बंद आहे. पुन्हा एकदा आमचे सुनीलजी आहेत, विवेकजी आहेत, सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला किरणजी तबला ऐकायचं आहे, हात खूप छान आहे. पण मात्र किरणजींनाही काही बंधनं गुरुजींनी दिली आहेत आणि बंधनं पाळणं कायम चांगलं असतं. तर खूपच आग्रह आहे लोकांचा, त्यांना दादरा वगैरे काही असं ऐकायचं आहे. मला माहीत नाही कितपत्य शक्य आहे. तर तुमच्या सगळ्यांची इच्छा आहे, तर मग एक आपण हिंदी भजन आहे. खरं तर गुरुणेश्वर त्रणोपाय नाही आहे, ज्यांच्यामागे सद्गुरूंचे आशीर्वाद आहे, कृपाशीर्वाद आहे, तीच मंडळी खूप काही चांगलं करू शकतात. आणि याक्षवारीच्या अपेक्षेमागेही आपल्या सगळ्यांचा तो प्रतिसाद आहे, त्यामागे देगलूरकर परंपरेचे आशीर्वाद आहेत. खरं तर हेच थोडीशी भावना व्यक्त झाली आहे ती, अर्थात का हिंदी भजनातनं गुरुबिन कोण बतावी पाहत. वाट फार अवघड आहे, पण गुरुजी सोबत असतील तर काही सगळं काही शक्य आहे. त्या अनुषंगानं वैशिक सादरीकरण करेल आणि मग अगदी शेवटच्या टप्प्यात आपण किरणजींचं क्षणपैकी काही ऐकूयात. ऐकवता ना आ
तर जसं ठरलं होतं त्यांचं आधीच की नाही वाजवणार मी थोडंसं, तरी आग्रह आहे सगळ्यांचा, तर आपण त्यांना म्हणूया तर ठीक. आपण उडत भैरवीकडे अगदी शॉर्ट बट स्वीट वेळही झाला आणि आपण सगळ्यांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मी म्हणतो आभार मानतो. आपण आता उडूयात भैरवीकडे. नक्की आपण सर्च करा फेसबुकवरती पुन्हा किरण पाटील वैष्णव पाटील, त्यांचं पेज पहा, यूट्यूब चॅनल पहा, आणि आपल्यातही अशी काही मंडळी असतील तर आपण त्यांची नावं आम्हाला सुचवा, आपण नक्कीच अक्षयवारीचा प्लॅटफॉर्म त्यांना उपलब्ध करून देऊयात. आणि ही भैरवी आ
आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आणि अनुषंगानं भगवंताला आठवण करून देण्याकरता बाबा आमच्याकडे लक्ष दे, तू आमच्याला आम्हाला तुझ्याजवळ बोलो सांगण्याकरता अशी भजनाची साधना होती, उपासना होती, एक सादरीकरण नव्हतं तर ही एक आमच्या साधनेचा या दोन्ही किरण आणि विष्णू दोघांनाही आपल्या सगळ्यांचे उदंड आशीर्वाद, अर्थात मलाही उदंड आशीर्वाद लाभावेत, तुमच्या सगळ्यांचं प्रेम आमच्यावरती बरसत राहो, अनुषंगानं असणारा आमचा सेवेचा छोटासा प्रयत्न. खरं तर मी कालच सातारवरून आलो होतो आणि मला आता पुन्हा लगेच प्रवासाला निघायचं आहे, पण तरीही यातला मधला वेळ चांगला कुठे घालवायचा ठरलं की यांच्यात आपण थोडं जाऊया, बसूया, गप्पाही होतील. तेवढ्यात किरणजींनी म्हटलं की आपण लाईव्ह करूया, आपण पाहूयात. तर आमचं लाईव्ह झालं, हे आमचं घरचं आहे, काही कोणी बाहेरचं नाही आहे याच्यामध्ये, आमचा एक परिवार आहे. अनेकांनी नाव विचारलं तर इथं नाव आहे वैष्णवी पाटील, आणि त्या काळामध्ये हे नाव खूप फोकसमध्ये असणार आहे, सगळीकडे नावाची चर्चा असेल. आपल्याकरता आज वैष्णवी सहज उपलब्ध आहे, पण आपल्या सगळ्यांच्या वतीने तिला शुभेच्छा देऊ की वैष्णवी आपण या म्हटलं तर वैष्णवी सांगितलं पाहिजे की नाही आज वेळ नाही आहे, इतकी मोठी वैष्णवी लवकर लवकर व्हावी, पण इतकं होऊनही तिने आम्हाला वेळ द्यावा. यूट्यूब चॅनल मागाशी तुम्हाला म्हटलं मी वैष्णव किंवा आपण ते सर्च केलं यूट्यूबला की किरण पाटील तबला असं सर्च केलं की वैष्णव किरण नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे, आपण तो सबस्क्राईब करा. यूट्यूबवरती फेसबुकवरती तुम्हाला मी लिंक देईन पुन्हा कमेंट बॉक्समध्ये दोघांच्याही प्रोफाईलची. फेसबुकला आहेस का? फेसबुक इंस्टा दोघंही आहे, नक्की फॉलो करा, त्यांना लाईक्स करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, घंटी वाजवायची विसरू नका, पण आधी अक्षयवारी या पेजलाही सबस्क्राईब करा. आपण दिलेला प्रतिसाद, आपला अमूल्य वेळ याकरता अक्षयवारी परिवाराच्या वतीने आणि टीमच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.